आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? तुला मी चुकीचं वाटतोय ना? शरूसाठी बरोबर नाही असंही वाटत असेल. अक्षर, मग एक काम कर, मला ना सरळ जेलमध्ये टाक, कारण की बाहेर असूनही मी शरूशिवाय नाही जगू शकणार. अक्षर, मी खरंच सांगतोय, मला जेलमध्ये टाक. अक्षर, काही लोकांना वाटतं हे घर जळावं आणि लागलेल्या आगीत त्यांची पोळी भाजली जावी. त्यांचा हा डाव साधला जाऊ नये याचा तरी विचार कर अक्षरा. अगं अक्षरा, मी जे काही करते ना वं तुझ्या भल्यासाठी. बस मामी, किती कारस्थानं करणार आहात अजून? बस ना आता. अगं अक्षरा, अगं काय बोलायलीस तू? हा, हे सगळं आम्ही तुझ्या भल्यासाठी करायला लागलोय, तुझ्या भल्यासाठी करायला लागलोय आणि तू. आजपर्यंत तुम्ही माझ्या भल्यासाठी किती विचार केला ना मला चांगलंच माहित. आणि तुम्ही नका करू माझ्या भल्याचा विचार, मला माझं भलं चांगलंच कळतं. तुम्ही कष्ट घ्यायची काहीच गरज नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं छोट्या मालकांशी लग्न होणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि कुणी कितीही प्रयत्न केले ना तरी मला त्या घरात येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. आणि एकदा का मी त्या घरात आले ना की सगळ्यात आधी तुमच्या नांग्या ठेवतील. मी तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं होतं, आता पुन्हा जर कुठली चूक कराल तर मी स्वतः तुमची बॅग भरीन, परत माफ करणार नाही. आणि अशी घर फोडणारी माणसं मला त्या घरात नकोच आहे. बरोबर जाळ्यात अडकली सुरभशी, तुला कळलंही नाही मी काय खेळ खेळला होता. तो कॉल मी मुद्दाम केला तू ऐकावंस म्हणून. आणि तुम्ही मूर्ख माणसं, तुम्ही तेच केलं जे मला हवं होत. आवरा जरा स्वतःला, देवालाही सहन होणार नाही तितक्या चुका. तोही 100 चुका मोजतो, आपण तर माणसं होत ना, काय इतकी माणूस की विसरून वागताय. सॉरी अश्विन, मी उगाच तुझ्यावर संशय घेतला. अक्षरा, इट्स ओके. हे बघ, तुझ्या समोर जे चित्र उभं केलं होतं ना त्यात तूच काय, दुसरं कोणीही फसू शकलं असतं. पण तुला अंदाज आलाय ना ही माणसं कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात ते?